Hello friends, next we are going to discuss logical connectives. Okay, in the last video we discuss what is meant by statement and its truth value. मागचं जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी शोधायची असते ते बघितलं. ओके, देन नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस लॉजिकल कनेक्टिव्ह. आता लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय? ओके, द टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट कंबाइन by using a word or phrase, then this word or phrase is called logical connectives. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट असतील आणि ते जोडण्याचं काम जर एखादं शब्द किंवा एखादी म्हण करत असेल तर त्या शब्दाला किंवा त्या म्हणीला काय म्हटलं जातं? लॉजिकल कनेक्टिव. ओके, सपोज कन्सिडर अ फर्स्ट स्टेटमेंट, राम इज क्लेवर अँड अनदर स्टेटमेंट इज सीता इज ब्युटिफुल. ओके, अँड these two statements are combined by using a word and. Okay, then the statement is Ram is clever and Sita is beautiful. Okay, इथे दोन स्टेटमेंट आहेत, त्यांना जोडण्याचं काम and या शब्दाने केलं, म्हणून and हा काय असणार आहे इथे? लॉजिकल कनेक्टिव. ओके, देन आता आपण त्याला डिटेल्स मध्ये बघूया, लॉजिकल कनेक्टिव म्हणजे नेमकं काय. देन लॉजिकल कनेक्टिव मीन्स two or more simple statements are combined by using a word or a phrase. Then these words or phrase is called logical connectives. त्यापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असतील, त्यांना जोडण्याचं काम एखादा शब्द किंवा मन करत असेल तर त्या शब्दाला किंवा मनीला काय म्हटलं जाईल इथे? लॉजिकल कनेक्टिव. सपोज मी मागाशीच सांगितलं तुम्हाला, एक सिंपल स्टेटमेंट घेतलं होतं आपण की राम इज क्लेवर. हे पहिले एक स्टेटमेंट घेतलं, राम इज क्लेवर, अँड दुसरे घेतलं होतं सीता इज ब्युटिफुल. ओके, आता हे राम इज क्लेवर पहिलं स्टेटमेंट झालं आणि सीता इज ब्युटिफुल हे दुसरं स्टेटमेंट झालं. यांना जोडण्याचं काम जो आहे तर या अँड ने केलं, म्हणून अँड जो असणार आहे इथे तर हा असणार आहे लॉजिकल कनेक्टिव. ओके, देन नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. कंपाऊंड स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? अ स्टेटमेंट विच इज फॉर्म बाय युझिंग लॉजिकल कनेक्टिव इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, म्हणजे असं स्टेटमेंट की जे कशाने तयार होणार आहे? लॉजिकल कनेक्टिव्हने. तर तयार होणारं जे स्टेटमेंट असणार आहे तर त्यालाच काय म्हटलं जाईल? कंपाऊंड स्टेटमेंट. जसं मागाशी बघितलं होतं पण राम इज क्लेवर अँड सीता इज ब्युटिफुल, तर इथे अँड हा काय? लॉजिकल कनेक्टिव्ह होता. परंतु जे टोटल जे पूर्ण जे स्टेटमेंट तयार होते, राम इज क्लेवर अँड सीता इज ब्युटिफुल, तर हे पूर्णचे पूर्ण स्टेटमेंट काय असणार आहे? कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, कंपाऊंड स्टेटमेंट मीन अ स्टेटमेंट which is formed by using logical connectives is called compound statement.
फॉर एग्जांपल अपने एक छोटा सा एग्जांपल लिया है, एन एग्जांपल नंबर फॉर 4a इवन नंबर एंड और मिल्क इज व्हाइट ओके आता हे जे स्टेटमेंट तयार झाले 4 इज इवन नंबर और मिल्क इज व्हाइट हे कंपाउंड स्टेटमेंट असणार आहे ओके कारण इथे आपण हे दोन सिंपल स्टेटमेंट होते 4 इज इवन नंबर आणि दुसरं होतं मिल्क इज व्हाइट हे दोन्ही जोडण्याचं काम कोणी केलं और ने केलं आणि और हा इथे असणार आहे लॉजिकल कनेक्टिव ओके हा और लॉजिकल कनेक्टिव असेल इथे आहे की नाही आणि हा 4 इज इवन नंबर और मिल्क इज व्हाइट हे पूर्णचे पूर्ण स्टेटमेंट काय असणार आहे कंपाउंड स्टेटमेंट कारण एखादं स्टेटमेंट जर लॉजिकल कनेक्टिव्ह यूज करून जर तयार होत असेल तर तयार होणार स्टेटमेंट हे काय असतं कंपाउंड स्टेटमेंट नेक्स्ट पॉइंट इज लॉजिकल कनेक्टिव्ह आता मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये एकूण 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ह असतात ओके देन फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह इज कंजंक्शन अनदर इज डिसजंक्शन नेक्स्ट इज इम्प्लिकेशन नंबर फोर्थ इज डबल इम्प्लिकेशन अँड फिफ्थ इज निगेशन तर आता आपण जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये तर ते आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया ओके देन लॉजिकल कनेक्टिव्ह लॉजिकल कनेक्टिव्ह ओके देर आर 5 लॉजिकल कनेक्टिव्ह इन मॅथमॅटिकल लॉजिक नंबर फर्स्ट इज इम्प्लिकेशन सॉरी कंजंक्शन याच्यामध्ये आपण अँड यूज करणार आहे अँड ओके दिस लॉजिकल कनेक्टिव्ह अँड दिस इज कॉल्ड इज कंजंक्शन आणि याचा जो सिम्बॉल असणार आहे तर तो सिम्बॉल या पद्धतीने असेल अँडचा याच्यानंतर नंबर सेकंड आहे डिसजंक्शन याच्यामध्ये जो वर्ड किंवा फ्रेज असणार आहे तर ती वर्ड कुठला असणार आहे याच्यामध्ये और असणार आहे आणि त्याचं सिम्बॉल या पद्धतीने असेल नंबर थर्ड आहे इम्प्लिकेशन मध्ये आपण यूज करणार आहोत इफ देन आणि याचं सिम्बॉल असणार आहे एरो आणि चौथा जो आहे तर तो आहे डबल इम्प्लिकेशन आणि ह्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत इफ अँड ओनली इफ याचा जो सिम्बॉल असेल तो डबल एरो असणार आहे आणि जो लास्ट असणार आहे फिफ्थ निगेशन निगेशन मध्ये आपण वर्ड यूज करणार आहोत नॉट आणि त्याचा सिम्बॉल या पद्धतीने असेल ओके दीज आर 5 टाइप्स ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह इन मॅथमॅटिकल लॉजिक ओके देन नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल्स कंजंक्शन नंबर फर्स्ट कंजंक्शन ओके आता कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन मध्ये आपण जो वर्ड आहे तो अँड यूज करणार आहोत ओके नंबर फर्स्ट इज कंजंक्शन हियर वर्ड इज यूज अँड एंड इट्स सिम्बॉल इज लाइक दिस ओके सिम्बॉल या पद्धतीने असणार आहे म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट जे आहे आपण अँड हा शब्द यूज करून त्यांना कनेक्ट करणार आहोत किंवा कंबाईन करणार आहोत तर तयार होणार जे कंपाउंड स्टेटमेंट असणार त्याला आपण काय म्हणणार आहोत इथे कंजंक्शन ओके म्हणजे सपोज आपण पहिले एक स्टेटमेंट घेतलं इथे सपोज पहिले एक स्टेटमेंट घेतलं आपण इथे पहिले एक स्टेटमेंट घेऊयात आपण 4 इज इवन नंबर नंबर आणि दुसरं एक स्टेटमेंट घेतलं आपण इथे ग्रास इज ग्रीन किंवा स्काय इज ब्लू
sky is blue. Okay, these two simple statements are connected or combined by using the word and. अपन इसे and हर शब्द use के लिए लाए. Okay, four is even number and sky is blue. Okay, तो इसे इस तैयार होना रहते compound statement है. This is a compound statement. And this is called as a conjunction. Okay. अतः इसे अपन इसे सर इसे एक truth table हो गया. The truth table. Truth table. For conjunction. Truth table for conjunction. Okay. अतः इसे दोन statement असना रहे. पहले एक statement असे P आणि दूसरे असना रहे. आणि ते दोन्ही आपल्याला कनेक्ट करायचे आहेत एंड ने तर आपल्याला माहिती आहे एंडचं सिम्बॉल या पद्धतीने. ओके म्हणजे सपोज जर एक पहिलं पी स्टेटमेंट आहे दुसरं क्यू आहे तर आपल्याला त्याची पॉसिबिलिटीज अगोदर लिहून घ्यायची आहे. पॉसिबिलिटीज काय असणार आहे यांच्या ई टी ए एफ टी एंड एफ एफ या पद्धतीने काय असणार आपल्या पॉसिबिलिटीज असणार आहेत. ओके तर आता एंड मध्ये किंवा कंजंक्शन मध्ये लक्षात ठेवायचं आहे की जर दोन्ही ट्रू जर व्हॅल्यू असतील ट्रूथ व्हॅल्यू यांना ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात तर या दोन्ही ट्रू असेल तरच आपली जी व्हॅल्यू असणार आहे कंजंक्शनची ती ट्रू असेल. अदरवाइज सर्वच्या सर्व व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स असणार आहे. म्हणजे टी एंड टी असेल तर टी असणार टी एंड एफ असेल तर एफ असेल एफ एंड टी असेल तर एफ असेल एफ एंड एफ असेल तर एफ असणार आहे. ओके दिस इज द टेबल ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. हा जो टेबल बनवलाय आपण हा कंजंक्शन साठीचा आहे. ओके तर याच्यात एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जर दोन्ही ट्रू असेल अँड मध्ये किंवा कंजंक्शन मध्ये तरच ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी असणार आहे. अदरवाइज सर्वच्या सर्व काय असणार आहे फॉल्स. म्हणजे बोथ आर ट्रू. ओके बोथ आर ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. सर्वत्र इथे आपण सांगू शकतो बोथ आर ट्रू बोथ आर ट्रू बोथ आर पी अँड क्यू असं म्हणूया पी बोथ पी अँड क्यू बोथ पी अँड क्यू आर टी देन टी अदरवाइज फॉल्स. हे दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू अदरवाइज काय असणार आहे फॉल्स असणार आहे. अदरवाइज फॉल्स अदरवाइज false. Okay, this is the truth table for the conjunction. Then next we are going to discuss disjunction. आता आपण जो पुढचा जो पॉइंट आहे तो घेणार आहे disjunction. Okay. Then next is disjunction. Number second is disjunction. Disjunction. आता disjunction जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती or use होणार आहे or याचा जो सिम्बॉल आहे तो या पद्धतीने आहे. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट असणार आहे ते आपण ऑर ने जोडणार आहोत. कशाने जोडणार आहोत ऑर ने. आता याला डिटेल्स मध्ये बघूयात. आपण एक्झाम्पल घेऊया नंबर एक फर्स्ट एक्झाम्पल घेऊया तेच एक्झाम्पल घेऊयात. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट असणार एक असणार आहे थ्री स्टेटमेंट घेऊयात आपण. फोर इज इवन नंबर फोर इज इवन नंबर आणि दुसरे एक स्टेटमेंट घेऊयात आपण क्यू स्काय इज ब्लू स्काय इज. ओके आता हे दोन्ही आपल्याला जोडायचे आहे. कशाने जोडणार आपण ऑर ने. ओके म्हणजे ऑर ने जर जोडले तर आपण म्हणजे काय मिळेल आपल्याला फोर इज इवन नंबर ऑर स्काय इज ब्लू स्काय इज ब्लू. ओके आता हे जे दोन्ही जोडले तर आपण ऑर ने जोडले म्हणजे ऑर ने जर असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट तयार होत असेल ऑर हा शब्द जोडून तर तयार होणारं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं डिसजंक्शन. ओके आता ह्यालाच आता हा जो आहे तर यालाच काय म्हटलं जातं वर्बल फॉर्म. वर्बल फॉर्म याला आपण वर्बल फॉर्म म्हणणार आहोत. ओके आणि जो सिम्बॉलिक मध्ये असणार आहे म्हणजे सिम्बॉल मध्ये असणार आहे त्याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. काय म्हणणार आहे सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म काय असायला पाहिजे. फोर इज इवन नंबर म्हणजे काय असणार आहे थ्री असणार आहे. त्याच्यानंतर ऑरचं सिम्बॉल आपल्याला माहिती या पद्धतीने आहे. आणि नेक्स्ट नेक्स्ट काय आहे दुसरं स्टेटमेंट आहे स्काय ब्लू. स्काय ब्लू म्हणजे काय असणार आहे. आता मगाशी सांगितलं की जे स्टेटमेंट असतात ते स्मॉल लेटर ते डिनोट करतात. तर हे पहिलं स्टेटमेंट घेतलं आपण फोर इज इवन नंबर हे पी ने डिनोट केलं. आपण स्काय ब्लू हे दुसरं स्टेटमेंट घेतलं ते आपण क्यू ने डिनोट केलेलं आहे.
आता इथे आपण 4 इज इवन नंबर और स्काय इज ब्लू हे कंपाउंड स्टेटमेंट आहे. इथे आपण और यूज केला. और म्हणजे काय असणार? डिजंक्शन. आता यांना मर्यादा म्हणायचं वर्बल फॉर्म. काय म्हणणार आपण? वर्बल फॉर्म म्हणजे जे वर्ड्स मध्ये असणार आहे त्याला वर्बल फॉर्म म्हणणार, आणि जे सिम्बॉल मध्ये असणार आहे त्याला काय म्हणणार आपण? सिम्बॉलिक फॉर्म. ओके, दिस इज वर्बल फॉर्म एंड दिस इज ए सिम्बॉलिक फॉर्म. आता इथे आपण ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन. आता ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन बघत असताना आपण दोन स्टेटमेंट येणार आहे. पहिलं स्टेटमेंट पी असेल, दुसरं क्यू असणार आहे. पॉसिबिलिटीज मागाशीच सांगितलं मी. काय असणार आहे? टी टी पी एफ एफ टी अँड एफ एफ. ओके ओके, दीज आर दी पॉसिबिलिटीज. परंतु आपल्याला इथे आता ट्रूथ व्हॅल्यू कशाची शोधायची आहे? पी ऑर क्यूची. कशाची शोधणार आहोत? पी ऑर क्यू. ओके, आता पी ऑर क्यूची ट्रूथ व्हॅल्यू शोधत असताना जसं आपण डिजंक्शन मध्ये बघितलं किंवा अँड मध्ये बघितलं, जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असणार, अदरवाईज सर्वच्या सर्व फॉल्स असणार. परंतु डिजंक्शन मध्ये दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स असणार, अदरवाईज ट्रू असणार. ओके, मीन बोथ आर फॉल्स देन फॉल्स. ओके, अदरवाईज ट्रू. टी ऑर टी 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 ऑर एफ ऑर टी टी अँड एफ ऑर एफ एफ. म्हणजे जर दोन्हीच्या दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स असणार आहे, अदरवाईज सर्व सर्व काय असणार आहे? ट्रू असणार आहे. ओके, दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द डिजंक्शन. ओके, जो नेक्स्ट पॉइंट आहे इम्प्लिकेशन. ओके, वी विल डिस्कस इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, स्टॉप हियर.